स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दीपा पाणी आणि बिस्किट खाते. आज हंड्यातलं पाणी आणि बिस्किट हेच आपलं जेवण असं ती बाळांना सांगते. ती पाणी आणि बिस्किट खाताना पाहून सुद्धा तिला थांबवते, जेवण आणल्याचं सांगते. गरोदरपणात सतत खायला हवं, बाळाची हेळसांड होता कामा नये असंही ती बोलते. तिकडे सौंदर्य कार्तिकला चिडली म्हणून सॉरी बोलते. कार्तिक तिला रागवा पण मला समजून घ्या असं म्हणतो. सौंदर्य काय समजून घ्या, अचानक तू ही मुलं तुझी नाहीयेत बोलतोय, सिसवर बोलतोयस तू असं म्हणते. कार्तिक तिथे तिचं आणि सुजयचं अफेअर आहे हे आधीच सांगितलं होतं म्हणतो. सौंदर्य तिथे ती गरोदर असल्याचं समजल्यावर तू काय काय केलं होतंस आठवत आहे ना असं म्हणते. कार्तिक तिथे काहीही असलं तर दीपा या घरात परत येणार नाही हे नक्की असं म्हणतो. सौंदर्य त्याला दीपा येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही असं म्हणते. नंतर जेवताना दीपाला ठसका लागतो तेव्हा सुधा तिला सांभाळते. ठसका लागतो तेव्हा खूप जवळच्या व्यक्तीने आठवण काढली असेल असं सुधा बोलते. तेव्हा दीपाला कार्तिकची आठवण येते. सुधा तिला तू कोणाला दुखावून आले नाहीस ना असं विचारते पण नंतर विषय टाळते. दीपाला पुन्हा ती घरातून निघाल्याचं आठवतं तेव्हा सुधा तिला आपल्या माणसांची साधार आठवण जरी आली तरी भरून येतं असं बोलते. तुला कधीही काही वाटलं तर माझ्याशी बोल, मन मोकळं कर असं ती म्हणते. दुसऱ्या दिवशी सुधा दीपासाठी चहा आणते आणि माझ्याकडे शेगडी पडून आहे ती तू वापर असं म्हणते. नंतर सुधा तिला तू तुझ्याबद्दल काहीच सांगत नाहीयेस पण म्हणून मी तुझ्यासाठी इतकंही करू शकते असं म्हणते. नंतर सुधा तिच्या नवऱ्याबद्दल सगळं सांगत असते तेव्हा दीपाला कार्तिक तिची कशी काळजी घ्यायचा ते आठवतं. दीपा तिला मी नोकरीच्या शोधात आहे असं सांगते. सुधा तिला या अवस्थेत नोकरी करणार तुला झेपेल का असं म्हणते. तेव्हा दीपा गरोदरपणात अनेक बायका काम करतात मीही करीन असं म्हणते. मलाच तुझी इतकी काळजी वाटते तर तुझ्या घरच्यांना किती काळजी वाटत असेल असं सुधा बोलते. सदानंद सौंदर्यासाठी खायला घेऊन येतो. सौंदर्य त्याला ओरडते. तिथे आदित्य श्वेता येतात. खात का नाहीस असं आदित्य विचारतो तेव्हा सौंदर्य भूक नाही असं म्हणते. दीपा परत येईपर्यंत मी अण्णाला स्पर्श सुद्धा करणार नाही हे तुला कळत नाहीये का असंही सौंदर्य बोलते. श्वेता तिथे यामुळे परत येणार आहे का असं म्हणते. सौंदर्य श्वेतावर चिडते आणि फालतू काही बोलण्यापेक्षा बहिणीला शोधून आण असं म्हणते. मालिकेच्या उद्याच्याच म्हणजेच 8 मेच्या भागात आपण पाहणार आहोत दीपा नोकरीच्या मुलाखतीला जाते. प्रेग्नेंट असल्याने या अवस्थेत नोकरी देता येणार नाही असं तिला सांगतात. श्वेताला दीपा दिसते तेव्हा तिला आवाज देत कार्तिकला ही बाळ नको आहेत असं ती म्हणते. अबोशन कर असंही ती म्हणते. दीपा चिडून श्वेताच्या कानाखाली मारते. आता दीपा सगळ्या संकटातून कसा मार्ग काढणार हे जाणून घेण्यासाठी बघत रहा रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहावर.